स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ आणि लवजे अल्पेश इलेव्हन लवजी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि अल्पेश इलेव्हन लवजी या दोन टीम मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा आणि वळूया रुपेश ठाकूर यांच्याकडे. थँक्यू. यस, लवजी टीमला दोन धावेची पॅनल्टी आहे. साडेसहाला चालू होणारी मित्रांनो ही टुर्नामेंट आज तब्बल 8 वाजले तरी पहिला बॉल पडत नाहीये, त्यामुळे आपल्याला पॅनल्टी दिली जाते. याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि पुढील टुर्नामेंटमध्ये अगदी वेळेत तुम्ही हजर राहा. वलू या मॅचकडे जिथे मॅच रंगेल उसाटणे विरुद्ध लवजी या दोन संघांच्या दरम्यान. आमदार चषक 2024 हे शानदार पर्व आजची शेवटची रजनी ज्याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड व्हावा. खऱ्या अर्थानं दिग्गज स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातंय. अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन. अतोनात मेहनत आमच्या तमाम आयोजकांच्या वतीनं घेतली जाते या संपूर्ण स्पर्धेसाठी. पहिलं षटक हाताळण्यासाठी तेजस कराले सज्ज झालाय. ऑन स्ट्राइक खेळेल फलंदाज टीम उसाटणे कडून सागर पाटील. नॉन स्ट्राइक एंड वर धनंजय हिलाल. यावेळेचा चेंडू मिस झाला आणि तदनंतर मात्र एक बाईच्या स्वरूपात एकेरी धाव प्राप्त झाली या टीम उसाटणेला. यावेळचा चेंडू अजून एक निर्धाव चेंडू जे सांगता होते. या स्पर्धेतील हजारवा चेंडू पडला यावेळी मात्र. यावेळचा चेंडू आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेनं कार्पेटच्या सायानं जाईल सीमा पार चौकार. मैदानावर बरेचसे रेकॉर्ड आहेत धनंजय हिलालच्या नावावर. धनंजय हिलालनी तमाम भातांच्या प्रेक्षकांची भातांच्या ग्राउंडवरील प्रेक्षकांची मन मात्र गेले अनेक नाईटच्या स्पर्धांमध्ये जिंकले तो खेळाडूंना चौकार लागवला. यावेळी गगनचुंबी गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहतो. चेंडू जाईल सीमा पार. आजच्या रजनीतला पहिला षटकार. जरूर झाला होता धनंजय हिलाल. तदनंतरच्या चेंडूवर एक चौकार आणि एक षटकार त्याच्या फलीतून आपण पाहतोय. एकंदरीत धावपटलावर धावा जोडल्या जात आहेत त्या तब्बल 11. अकरा धावा घ्या दुसरा चेंडू. फॅशन प्रो सारखी बाईक आहे मॅन ऑफ द सिरीजला. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण बाईक पाहतो पण या स्पर्धेमध्ये फॅशन प्रो स्टार्टर वाली बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी आहे. आणि रोशन सकपाल सर फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी पैठणी आहे द्वारकादास श्यामकुमार. पैठणी ब्रँडेड पैठणी देण्यात येणार आहे. म्हणजे आता युट्यूबचा जमाना आलाय आणि आपला मुलगा आपला नवरा मैदानात खेळ करत असताना तिकडे त्यांची मिसेस किंवा त्यांची आई त्यांची बहीण मात्र घरातील सर्व काम सोडून मॅच पाहते आणि प्रत्येकाला
अभिमान असतो की माझा मुलगा, माझा नवरा, माझा भाऊ हा मैदानात खेळतोय आणि माझ्यासाठी त्यानं बक्षीस जिंकून आणलंय, याचा अभिमान त्या स्त्रीला वाटेल. घ्या ना एक चेंडू शोधण्यात जास्त वेळ जातोय. नवीन चेंडू आयोजकांच्या वतीनं दिला जातोय. पुढच्या वर्षी याच टुर्नामेंटला बैल जोडी आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. यावेळी क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली येतील. थोडस फंबलिंग, खराब क्षेत्ररक्षण. जिथे धोका होऊ शकला असता तिथे मात्र दोन धावा धनंजय हिलालनं कुठून काढल्या आणि या दोन धावेच्या मदतीनं तब्बल 13 धावा मात्र जोडल्या जात आहेत. पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 ओव्हर देखील संपवायचे आहेत, याच्याकडे लक्ष द्या, नाहीतर चौथ्या ओव्हर मध्ये आपल्याला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. यावेळी सुंदर फटका खेचलाय धनंजय हिलालनं. आउटफील्ड थोडासा स्लो आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे मात्र फुटवर्कचा वापर करून केला जातोय. इथून मात्र काय घडलं मैदानामध्ये, धनंजयनं मात्र स्वतःच्या पायावर कुराट मारून घेतली आणि क्रीज सोडली. इथून धनंजय मात्र होतोय बाद. करत होता बॅट मधून चांगले चांगले फटके येत असताना आता मात्र दुर्बुद्धी त्याला सुचली आणि त्यानं क्रीज सोडली आणि तदनंतर मात्र तंबूचा रस्ता धरावा लागतोय. वन डाऊनच्या भूमिकेत नौके खेळाडू येतील. टीम रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे कडून अनिकेत ढोपरे. बरेचसे मैदान या खेळाडूंनी देखील गाजवलेत. उसारलीच्या नाईट टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील ठरला होता हा खेळाडू. दर्जेदार खेळी त्या मैदानावर देखील आपण त्याची पाहिली. या मैदानावर देखील त्याचा इतिहास आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवला गेलाय सप्रेम धरकुडेच्या हातामध्ये. सोन्या सोन्याच्या हातामध्ये चेंडू. पंचांच्या डाव्या हाताकडून सोन्या मात्र तयार. टावकुऱ्या हाताचा हा दिग्गज गोलंदाज. इथून मात्र पहिला निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. सलामीला आलेला हा खेळाडू सागर पाटील. यावेळी मात्र बॅटचा फेज गोलला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. अगदी हलवारपणे एकेरी धाव पूर्ण झाली आणि एकेरीच्या सहाय्याने स्कोर बोर्डवर वाढ होतीये. धावपलकावर धावा लागल्या तब्बल 16 धावा आतापर्यंत धावपटलावर जोडल्या गेल्या. धनंजय हिला सुंदर फलंदाजी करत होता. जणू दृष्ट त्याच्या फलंदाजीला लागली आणि तदनंतर त्याची विकेट गेली रनआउटच्या स्वरूपात. आता मात्र मैदानामध्ये सागर पाटील आणि त्याचा साथी फलंदाज अनिकेत ढोपरे फलंदाजी करतोय. लॉंग ऑनच्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू येईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा मिळेल एकेरी धाव टीम रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाला. यावेळचा चेंडू आपण पाहतोय. सुंदर फटका खेचलाय कार्पेटच्या सहाय्यानं जाईल. इथून फक्त आणि फक्त एक मिळेल. दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र घडलं जात आहे टीम लवजीच्या बाजूनं. खोपोली तालुक्यातील लवजी संघ आणि एकदा अगदी रायगडच्या पायथ्यावर, रायगडच्या सीमेवर, रायगड आणि ठाणे यांच्या सीमेवर असणारा उसाटणे गावातील हा संघ उसाटणे. यावेळचा चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पर्यंत पोहोचतायत. थोडं फंबलिंग जरूर झालं आणि तदनंतर एकेरी. प्रत्येक चेंडूवर माझं वाटतं एकेरी एकेरी धाव आले मयूर. पहिला चेंडू निर्धाव आला होता. सप्रेम धरकुडे सुंदर गोलंदाजी करतोय. पर्णपणे जखडून ठेवलेत. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेचून देत नाही. पहिल्या षटकात एक षटकार आणि एक चौकार
चा मार गोलंदाजाने खाल्ला होता आणि तदनंतर मात्र पूर्णपणे लगाम लावून ठेवले ती धावसंख्येला सप्रेम धरकुडेनं. अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू सावक पवित्रा घेऊन खेळला सोन्यानं, सोन्यानं गोलंदाजी केली होती. सागर पाटीलनं हा चेंडू खेळला आणि तदनंतर एकेरी धाव मिळाली. एकंदरीत सोन्याचं हे षटक संपुष्टात आलंय. हा कमी वेळात षटक संपवलं. नेहमी खोपोली आणि खालापूर परिसरात त्याचं नाव आहे की कमी वेळात तो षटक संपवतो, म्हणजे आयोजकांचा देखील टाइम वाचवतो आणि याचीच गरज असते नाईटच्या टुर्नामेंटमध्ये. दोन षटकांचा वाजवी खेळ इथे संपुष्टात आला. चालू आहे. दोन्ही कॅमेरे ऑन आहेत आणि रिव्ह्यू देखील घेतला जाईल. रिव्ह्यू फक्त धाव रनआउट आणि बीमरसाठी, दोन गोष्टींसाठी रिव्ह्यू दोन प्रत्येक संघाला असतील. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्या तब्बल 20. पहिल्या षटकात आल्या होत्या 15 आणि आता आल्या 5. तिसरं षटक हाताळण्यासाठी भावेश सावंतच्या हातामध्ये चेंडू. बराचसा काल लवजी संघानं मात्र चॅम्पियन होताना आपण पाहिलंय, अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात आणि तो लवजी संघ मात्र इथे खेळताना पाहायला मिळतोय. इथून एकेरी धाव मिळेल. भावेश सावंतच्या पहिल्या चेंडूवर एकेरी धाव प्राप्त केली. स्ट्राईक मात्र झाली रोटेड आणि इथून पुन्हा एकदा स्ट्राईकवर येत आहेत फलंदाज अनिकेत ढोपरे. यावेळचा चेंडू मोठा फटका, लोअर फुलटॉस चेंडूचा उचलला समाचार. चेंडू जाईल सीमा पार, षटकार. सातवा षटकार आपण पाहिलाय अनिकेत ढोपरेच्या फलीतून. ढोपरी, अनिकेत ढोपरी, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि त्याच्यावर अप्रतिम षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर धावपळक्यावर धावा लागल्या तब्बल 27. घ्या चेंडू, पंच द्यायचा दुसरा. सत्तावीस धावा धावपळकावर भावेश सावंतच्या या चेंडूवर मोठा फटका मिळाला. जर पुढच्या चेंडूवर काय घडणार, मोठा फटका जरूर एक्झिक्यूट केला होता लागोपाठचा, परंतु चेंडू गगनचुंबी गेलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला चेंडूच्या खाली येतील. तदनंतर चेंडूची फेकी होते. तिसरी धाव देखील कम्प्लीट केली गेली. तीन धावा या चेंडूवर मिळाल्या, तब्बल 30 धावा जोडल्या जातील धावपटलावर. मधल्या षटकामध्ये धावसंख्येला अगदी आकार दिला होता, लगाम लावून दिली होती, ब्रेक लावून ठेवला होता सप्रेम धरकुडेनं आणि आता भावेश सावंत थोडासा महागडा ठरतोय पहिल्या तीन चेंडूंमध्ये. पुढचा चेंडूचा खेळ करण्यासाठी ऑन स्ट्राईक सलामीला आलेला सागर पाटील. अपेक्षा आहेत भरपूर सागर पाटील कडून टीम उसाटणेला आणि तसाच फटका त्याने यावेळी खेचला. दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील तिथे घडलं काऊ कॉर्नरच्या दिशेनं आणि तदनंतर मात्र दोन धावा घ्यायला चुकत नाहीयेत हे दोन्ही फलंदाज. या दोन धावेच्या मदतीनं तब्बल 32 धावा धावपटलावर जोडल्या जात आहेत. यावेळी मात्र अगदी हलवारपणे हा चेंडू खेळला. गलीमध्ये क्षेत्ररक्षण घडलं जातंय आणि एकेरी धाव या चेंडूवर मिळेल. 33 धावा सागर पाटील फलंदाज सुंदर फलंदाजी करतोय. जरी मोठे फटके येत नसले तरी त्याने जाणलंय आपला साथी फलंदाज मोठे फटके खेळतोय तर त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि तसे स्ट्राईक देताना अगोदरच्या चेंडूवर आपण पाहिलंय. यावेळचा चेंडू पंच आमच्याकडे वळलेत आणि इथून मात्र स्वर चेंडू घोषित केला जातोय. पुढचा चेंडू गोलंदाज भावेश सावंतचा.
यावेळी पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू चेंडू स्वर लागोपाठचे दोन स्वर चेंडू मयूर आपण पाहिले आणि धावपटलावर धावा लागल्या तब्बल 35. थोडासा महागडा ठरत असताना हा गोलंदाज दोन स्वर चेंडू देखील आपण त्याच्या माध्यमातून पाहिलेत. यातली देखील तसंच काहीतरी पाहायला मिळतंय. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू, लागोपाठचा तिसरा वाईट चेंडू. वेल वाचवला होता सप्रेम धरकुडेनं आणि धावा देखील कमी खर्च केल्या होत्या आणि हा गोलंदाज आतापर्यंत तब्बल 10 चेंडू टाकतोय. नववा चेंडू मात्र त्यांना आता टाकलाय. यावेळचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले होते, वन बाउंस चेंडूला केलाय कलेक्ट आणि इथून मात्र एक धाव दोन धावा मात्र मिळतील टीम उसाटणेला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावपटलावर जोडल्या जात आहेत. 24 चेंडूंचा खेळ करायचा आहे आणि 24 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा उभारणे गरजेचं असेल. चौथा गोलंदाज आहे का त्यांनी तब्बल 9 चेंडू टाकलेत. या दोन संघांच्या दरम्यान दोन्ही संघाच्या कर्णधाराने अगदी वेळ न दवडता लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. साई संघाचे कर्णधार आणि भिंगार संघाचे कर्णधार आणि लवजी संघाचे पॅकर संकेत तावडे साहेब आपण देखील मंचावर यायचंय. शेवटचा षटक स्लॉगवरचा षटक मात्र हाताला जाईल कर्णधार विक्रांत पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल 15 धावा, नंतरच षटक अतिशय यशस्वी झालं ते लवजी टीमच्या बाजूने 5 धावा फक्त आणि आता आपण षटक पाहिलं भावेश सावंतचा 18 धावा देऊन गेलं. शेवटचा विक्रांत पाटीलचा षटक किती धावा देऊन जाईल हे पाहणं निश्चित महत्वाचं. फुल टॉस पद्धतीचा चेंडू पंच आमच्याकडे जरूर वल्ले आणि नो देखील घोषित केलाय. या चेंडूवर एकेरी धाव देखील धावून काढले. नो चेंडू आणि एक धाव. पुढच्या चेंडूवर असेल फ्री हिट आणि रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजीच्या गोलंदाजानं. चेक करा म्हणजे तिसरे पंच चेक करतील. वाघमारे सर एक धाव धावून देखील काढले या चेंडूवर. नो खराब चेंडू. 1+1 अशा दोन धावा या चेंडूवर मिळतील तब्बल 40 धावा मात्र जोडल्या जात आहेत. यावेळचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे मागे धावताय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा अगदी चित्याच्या सप्लाईनं पूर्ण केल्या गेल्या. जास्त धावा उभारण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय टीम उसाटणे. कारण की आपण पाहिलं होतं गेले 3 रात्रीमध्ये असं वाटतं पहिल्याच मॅच मध्ये स्कोर बनतोय, पहिल्या राऊंडला स्कोर बनतो आणि नंतर मात्र गोलंदाजांचा बोलबाला या मैदानावर आपण पाहिला. कारण की मयूर अगदी 12 च्या नंतर
दव पडतो, धुका पडतो, थंडी कडाक्याची पडली जाते आणि नंतर धावा बनत नाहीयेत. आपण सात सात आणि आठ आठ रन देखील बांधताना बघितल्या 24 चेंडूमध्ये या मैदानावर. भातान आणि नारपोली मॅच मध्ये तर 9 धावा फक्त बनल्या होत्या. यावेळी अगदी खरून काढलेला हा चेंडू, ओपनिंगला आलेला हा फलंदाज तितक्याच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील झालंय आणि एकेरी धाव मिळेल. 44 धावा मात्र जोडल्या जाते एकेरीच्या सायानं. यावेळीचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा स्वर चेंडू. 45 धावा मात्र लागल्या धावपलकावर. एक गडी बाद झालाय आतापर्यंत उत्तरने टीमचा. ओपनिंगला आलेला सागर पाटील आणि अनिकेत ढोपरी अजूनपर्यंत सुंदर फलंदाजी करतायत. 30 धावांची पार्टनरशिप आहे या दोन खेळाडू मधील आणि इथून मात्र मोठा फटका येईल का हे पाहणं महत्वाचं. परंतु क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली आणि दर्जेदार फलंदाज बाद. जोडी मैदानात सागर पाटीलची आणि बाद होणारा खेळाडू अनिकेत ढोपरीची. आपण 30 धावांची तब्बल पार्टनरशिप पाहिली आणि एक मोठी सफलता मिळाली आहे गोलंदाज विक्रांत पाटीलला ती अनिकेत ढोपरीच्या माध्यमातून. यावेळी देखील आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूचा आणि फळीचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. आजच्या रजनीत सर्व दिग्गज संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा मी अनाउन्स करतोय साई संघाचा कर्णधार आणि भिंगार संघाचा कर्णधार. आपण वेल न दौडता लगेचच यायचंय. यावेळी पंच जरूर आमच्याकडे बोलतील. सुवर चेंडू टीम भिंगारचे कर्णधार इकडे दाखल झाले. त्यांचं सहर्ष स्वागत मी साई संघाच्या कर्णधाराला विनंती करेल. लवकर या. फलंदाज बाद. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागल्यात ते तब्बल 46 धावा धावपटकावर लागल्यात आणि तब्बल 47 धावांची गरज असेल 24 चेंडूंमध्ये ती उसाटणे लवजी संघाला आणि 2 धावांची पेनल्टी त्यात ऍड केली जाईल. 49 धावांचं टार्गेट आहे. लगेचच वळूयात मान्यवरांच्या सन्मानाकडे. भातान ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माननीय अनंताजी मुकदम साहेब यांचा सन्मान या मंचावर केला जाईल. मी आमच्या मुख्य आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचा सन्मान करायचा आहे. कोणतीही स्पर्धा कोणताही कार्यक्रम असो दादांची उपस्थिती ही प्रामुख्यानं असते आणि दादांचा सन्मान मात्र मंचावर केला जातोय. त्याच दरम्यान राकेश पाटील साहेब लवजी यांचा देखील इथे सन्मान केला जातोय.
मी दादांना विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. बॅट्समन पाठवा लवकर, चला टीम लवजी, उशीर न करता लगेचच आपण फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहे. आणि तुमचे पॅकर या लवकर समालोचन कक्षामध्ये. मान्यवरांचा सन्मान झालेला आहे, वळूयात आपण रोशन सकपाल सर यांच्याकडे. थँक्यू. एमएलए ट्रॉफी 2024 आमदार चषक वर्ष पहिला आहे आणि पहिल्या वर्षातली शेवटची रात्र आपण इथे एन्जॉय करणार आहोत. खऱ्या अर्थानं वाघमारे सर आज चतुर्थी आहे, प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी असणार, कारण नाईट क्रिकेट स्पर्धा म्हटली ना तर बघणारे कमी आणि एन्जॉय करणारे जास्ती असतात. काल एवढा तुडुंब मैदान भरलेला, आज आम्ही प्रेक्षकांची वाट बघतोय, प्रेक्षक दिसायला मागत नाही आहेत, येतील. जसा उपवास सुटणार तशी मंडळी इकडे येणार, त्यामध्ये शंका नाही आहे. 49 धावांची गरज आहे. लवजी विरुद्ध संघ असणार आहे उसाटणे, रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे विरुद्ध अल्पेश 11 लवजी संघ. दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा. आणि मित्रांनो, या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत आदरणीय सुभाष कडव साहेब आणि दुसरे आमचे रामकृष्ण कडव साहेब, हॉटेल भाग्यवान व वैष्णवी हॉटेलचे मालक आहेत. आगरी कोळी आणि मालवणी पद्धतीचं दर्जेदार जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण कसरखंड रसायनी हायवेवर असलेलं हे हॉटेल आपण पाहाल. शिवचरित्रकार हरिभक्त परायण संतोष महाराज सते, या आपण आमचं सौभाग्य की दुसरे आदरणीय माजी उपसरपंच नरेश भोईर यांची प्रामुख्यानं उपस्थिती. आदरणीय हरिभक्त परायण शिवचरित्रकार संतोष महाराज साते, आपणाला विनंती असेल या आपण. आपली व्याख्यान आपली कीर्तन आम्ही खूप ऐकत असतो आणि आपलं इथे येणं आमच्यासाठी सौभाग्य असेल. वारकरी संप्रदायातलं या विभागातलं एक मोठं नाव. एकूण 50 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉलर तयार, ओवर द विकेट, फर्स्ट बॉल. ओ पहिल्या बॉलवर यावेला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अपील नाही केली जात. लेग बिफोर विकेट पॅडवर आदळला बॉल आणि इथून मात्र शून्य धावसंख्येवर पहिला बॉल संपताना आपल्याला पाहायला मिळेल. 46 झाल त्या दोन धावा पॅनल्टीच्या, म्हणजे 48 धावा, म्हणजे 49 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ओवर द विकेट, जबरदस्त गोलंदाजी, अफलातून भन्नाट अपील, हलकीशी अपील, परंतु तीही अपील फेटाळली गेली अंपायरच्या माध्यमातून. दुसरा बॉल निर्धाव. नवनाथ मामणकर आणि संदेश पाटील हे दोन बॅट्समन आपण, आघाडीचे दोन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. तिसरा बॉल, काय जबरदस्त गोलंदाजी आहे भाई गोलंदाज. आपण अमर हिलाल याला पाहाल, 26वा हा फलंदाज आहे, लगातार 3 चेंडू निर्धाव खेळतोय. पॉवर प्लेचं षटक तसं बघायला गेल्यानंतर मयूर मी म्हणेन खूप जोखमीची जबाबदारीची गोलंदाजी असते, कारण TCR सर्कलमध्ये 9 खेळाडू उभे असतात. सन्माननीय महेशजी पाटील सदस्य आहेत ग्रामपंचायत उसारली, आय थिंक त्यांच्या माध्यमातून दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. महेशजी पाटील या दरम्यान आपण चौकारी पाहाल. थोडंसं मान्यवर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतात. खूप मोठी स्पर्धा आहे आणि खास करून या स्पर्धेचं वैशिष्ट्य हे आहे की पॅशन प्रो गाडी आहे. अर्थात आपण सिरीजला पाहिली बऱ्याचशा गाड्या, परंतु
एक चांगली गाडी मी म्हणेन, दर्जेदार गाडी सिरीज साठी आहे. हलक्या हाताने डिफेन्स केले या बॉलला, मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळून काढला. आणखीन एक दर्जेदार चौकार. लवजी संघ सुरुवातीचे तीन चेंडू निर्धाव खेळणारा जग नवनाथ मामणकर मात्र दोन चेंडूंवर दोन धावा जमा करतोय. आणि नवनाथनं जाणलं, समोर खेळण्यासाठी जर वाव मिळत नसेल तर फक्त दिशा दाखवली. दोन्ही शॉट अगदी पाहिलं, फाईन लेग क्षेत्रामध्ये चौकारासाठी पाठवून दिले. आणि टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा. नवनाथ मामुणकर हा फलंदाज आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळेल. खालापूर तालुक्यातला हा संघ लवची आणि एक ठाणे जिल्ह्यामधला संघ. स्विच फिट करण्याचा प्रयत्न, थोडंसं क्रॅम्प आला आहे, क्रॅम्प आला आहे. जरा लक्ष द्या खेळाडूकडे. सातत्याचं क्रिकेट वाघमारे सर, त्यामुळे कदाचित हे प्रकार घडत असतात, कारण दिवस आणि रात्र फक्त क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. रायगड ठाण्याला अक्षरशः वेळ लावले या टेनिस क्रिकेटनं. आता पूर्वीसारखा शनिवार रविवार क्रिकेटचा राहिलाच नाही. सातही दिवस क्रिकेट आहेत. आमचे द्वारकानाथ चोरगे आणि वाघमारे सर झोपतात की नाही तेच आम्हाला समजत नाही. बघा, जास्ती जर हे होत असेल स्प्रे हवाय का? सबस्टिट्यूट प्लेयर जरी हवा असला तरी आपण देऊ शकता. अंपायर असं पण षटक संपलाय. जर खूप त्रास होत असेल तर त्या प्लेयरला आपण रेस्ट देऊ शकता. नवीन प्लेयर आपला 12वा खेळाडू म्हणून आतमध्ये येऊ शकता. या स्पर्धेला सातत्यानं 4 दिवस आम्ही पाहाल. पूर्वा नेटवर्क केबलचे प्रोप्रायटर महेशजी पाटील या स्पर्धेला सतत, या स्पर्धेलाच नव्हे या विभागात जिथे जिथे स्पर्धा असतात तिथे पूर्वा नेटवर्क केबलचं सर्व्हिस नेहमीच असते. आणि खूप साधा माणूस या विभागातून आपण ज्यांची ओळख पाहाल, अष्टेगावचे सुपुत्र आहेत महेशजी पाटील. आज 4th दिवसामध्ये या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतील. थोड्याच वेळात या स्पर्धेला एक सेलिब्रिटी भेट देणार आहे, प्रभाकर मोरे, हास्य सम्राट, हास्य जत्रेमधले हास्य सम्राट. यावर्षी खूप काही केलं. अरुण पाटील असतील, दीपक पाटील असतील, आमच्या अनिल गाटवले असतील, हे लोक, दीपक ठाकूर माफ करा, दीपक ठाकूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आहेत. खूप चांगला प्रयत्न आहे आणि पुढच्या वर्षी तर सिरीजसाठी 2 खिल्लार बैल असणार. आणि यावेळेला प्रभाकर मोरे आहेत, पुढच्या वेळेला गौतमी पाटील असणार सेलिब्रिटी म्हणून. आणि नक्कीच त्यासाठी त्यांचे प्रयत्नही चालू आहेत, त्यांनाही शुभेच्छा देऊयात. पहिलं षटक संपतंय. टीमची टोटल आपण पाहिली तर 8 धावा. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जितेश मडवी. जितेश मडवी बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार. आपण पाहू शकता सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये साबूत आहेत. अर्थातच 49 धावांची गरज आहे. 8 धावा झालेल्या आहेत, म्हणजे अर्थातच 18 बॉल आणि आता 41 धावांची गरज आहे. डाव्या हाताचा बॅट्समन आपण संदेश पाटील याला पाहाल स्ट्राईकला. डाव्या हाताचा खेळाडू गुणकार समजला जातो, संघासाठी प्लस पॉइंट असतो. पाहूया संदेश काय करणार. ओ द विकेट, यावेळेला अलाउंड द कार्पेट केला ऑफ साइडला, प्रोटेक्शन आहे तिथे, फुटबॉल खेळतोय.
आणि यावेळेला दोन धावा कंप्लीट. अंपायर आम्हाला सांगतील यस चरण. स्वर्गीय रामचंद्र मंडवी प्रतिष्ठान उसाडणे टीम रायगड आणि ठाण्याच्या अगदी मधोमध वसलेलं हे गाव आणि एकीकडे खालापूर तालुक्यातून आलेला संघ आहे अल्पेश इलेव्हन लवजी. ओ द विकेट. यावेळेला सुद्धा आपण पाहिलं सुरक्षित रक्षण घडलं गेलं, मात्र एक धाव थांबू शकत नाहीये आणि या एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल पुढे मूव होत असताना 13 धावा 13 धावा धावपळकावर आहेत. वेगवान पद्धतीनं बॅटिंग करावी लागेल लवजी संघाला. पहिला सामना आणि इथून नॉकआउट राऊंड आहेत, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. जिंकण्यासाठी 49 धावांचा टार्गेट घेऊन उतरलेली बॅटिंगला संघ असलेला लवजी आता मात्र समीकरण असं आहे 16 चेंडू आणि 36 धावांची गरज. 16 बॉल 36 धावा. जितेश मडवी यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार. कॉम्बॉक्स एन कडून गोलंदाजी करणार जितेश. पुढचा बॉल ब्लॉकलमध्ये टाकलेला बॉल निशब्द करून सोडलाय, निशब्द करून सोडलाय. कमालीशी गोलंदाजी. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 8 धावा खर्च करणारा आपण गोलंदाज अमर हिलाल याला पाहिला, त्यानंतर जितेश मडवी अद्याप 5 धावा खर्च करतोय 3 चेंडूंमध्ये. ओ द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॉलर तयार. लो फुल टॉस बॉल, फक्त दिशा दाखवली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून खेळलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव सिक्स. षटकारानं मात्र थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढला असेल टीम अल्पेश इलेव्हन लवजीचा. जरा फोन कर ना, तो दुसरा नंबर आहे त्याच्यावर फोन कर प्लीज. सौदा बॉल आणि आता जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. ओ जबरदस्त बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची वरची कडा लागली. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज सुद्धा चुकी करतोय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये कव्हरला असलेला खेळाडू मात्र झेल पकडतोय. फर्स्ट विकेट डाऊन, लवजी हॅव लॉस्ट द विकेट. हिरा चेंडू आणि आता 30 धावांची गरज आहे. जवळजवळ 15.50 सरासरी, यानंतर आपण सरासरी सांगू. 13 चेंडू आहे, शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या षटकामधला आणि आपण पाहू पूर्ण टीम एकवटली. पहिलं ब्रेक थ्रू मिळालं गोलंदाजी करत असताना. गोलंदाज रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे संघाचा गोलंदाज आपण पाहिला हितेश मडवी. जितेश मडवी, अल्पेश, अल्पेश ठरकुडे हा तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर टीम अल्पेश इलेव्हन लवजी संघाकडून मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. माझ्याबरोबर भाई मस्कर, त्यानंतर आमचे रुपेश ठाकूर, सातत्यानं 4 दिवसाचा प्रवास. मयूर पाटील असतील नारपोलीहून ऍज अ स्कोरर. 24 लाईव्ह इव्हेंट असेल. पंच हा सगळा जो जमाव आहे गेल्या 4 रात्रीमध्ये या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतोय. ओ द विकेट. हलक्या हाताने या बॉलला खेळण्याचा प्रयत्न करायचा होता,
प्रयत्न फसतोय, अंपायर आमच्याकडे वळतील. हो, खराब बॉल आहे. एक्स्ट्राची एक धाव, 20 धावा धावपळकावर. आता 29 धावांची गरज आहे 13 बॉल मध्ये. स्क्रीनवर आपण पाहाल 24 लाईव्ह इव्हेंटचा लोगो हा ब्रँड आहे. मराठी माणसाची मराठमोळी वाहिनी म्हणून या वाहिनी आज रायगड नव्हे, ठाणे नव्हे, तर पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारतभरामध्ये आपल्या नावाचा डंका पेटवलाय. संदेश पाटील प्रोप्रायटर. हो, जबरदस्त बॉल आहे परंतु नाही, वाईट बॉल. अंपायर द्वारकनाथ सोरगे आम्हाला सांगतील हो हा खराब बॉल आहे. एक्स्ट्राच्या दोन धावा मिळाल्या. शेवटचा चेंडू टाकत असताना मात्र दोन वाईट. जितेश मडवी 28 धावांची गरज, 13 बॉल, 28 धावा. जबरदस्त चेंडू. ओ द विकेट. बॉलिंग टॅकवर पुन्हा एकदा जितेश तयार. लास्ट बॉल यावेळेला मात्र सर बॅट न खेळ. 20 मध्ये दुसरी धाव, धोका होऊ शकतो. आणि यस यस, इट इज गॉन. सेकंड विकेट इज गॉन अँड लवजी हॅव लॉस द विकेट सेकंड. बारा बॉल आता जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. हवा आहे आज मैदानामध्ये. गेल्या दोन दिवसांमध्ये आपण पाहिलं थंडी कमी होती, गेल्या दोन दिवसांमध्ये आज हवा आहे. शेवटचा दिवस आहे, कदाचित वादळापूर्वीची ही शांतता असेल. वादळ उठणार आहे शेवटच्या क्षणाला. उज्ज्वल उज्ज्वल नवीन गोलंदाज उज्ज्वल घोपरी बॉलिंग ट्रॅक वर तयार असणार. आणि नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल भावेश सावंत. 12 बॉल, 27 धावांची गरज आहे. मॅच मध्ये मज्जा येणार. प्रेक्षक वर्ग जरी कमी असला तरी सुद्धा जे ऑनलाईन प्रेक्षक बघतात त्यांना मात्र या मॅच मध्ये मजा येणार. कारण आता 12 बॉल, 27 धावांची गरज. डाव्या हाताचा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईकला. संदेश पाटील आघाडीला आलेला हा बॅट्समन आहे टीम लवजी संघाकडून. अल्पेश 11 लवजी. ओ द विकेट. पहिला बॉल स्टेट डाउन द ग्राउंड. या बॉलला सरळ बॅट ने खेळलाय. आणि इथून मात्र चेंडू जाणार सीमा रेषा पार चौकार. पडले क्षेत्ररक्षकाचे आणि चौकार आला. यावेळेला अजून एक बॉल त्या दिशेने खेळलाय आणि इथून येतोय लगातारच्या दुसऱ्या बॉलवर दुसरा चौकार. सन्माननीय संतोषजी टावरे यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. याच गावचे सुपुत्र आहेत, त्यांनाही आम्ही मनापासून त्यांचे आभार मानतो. आणि त्यांना विनंती केली जाईल या, आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चौकाराच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धाव आहे धावपळकावर. येणारे बॉल असतील आता 10 आणि 19 धावांची गरज.
लगातारच्या दोन चेंडूंवर आलेल्या दोन चौकारनं मात्र लवजी संघाला इथून मात्र माघारी परत आणताना पाहायला मिळालं. या स्पर्धेमध्ये थोडीशी खराब गोलंदाजी उज्ज्वल. हो काय जबरदस्त कलात्मक स्ट्रोक या वेळेला मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मधून सरळ चौकार. हा पहिला बॅट्समन आहे अख्ख्या चार रात्रीमधला ज्यांनी लगातार तीन चौकार लगावले, ज्याचं नाव आहे संदेश पाटील. बॅक टू बॅक तीन चौकार, नऊ चेंडू आणि आता 15 धावांची गरज. उसाटणे संघ, उसाटणे संघ असं वाटलेलं, उसाटणे संघाचा दबदबा वजन या सामन्यावर वर्चस्व आहे, परंतु सगळी हवा फुस झाली ज्यावेळेस बॅट लागली संदेश पाटीलची. आता समीकरण असं आहे, नऊ चेंडू आणि 15 धावांची गरज. उज्ज्वल घोपरी हा गोलंदाज 45 जगविख्यात प्रसिद्ध नंबर 45 नंबरचा टी शर्ट प्रदान केलेला उज्ज्वल. ओ जबरदस्त फटका या वेळेला मात्र तेवढा दर्जेदार क्षेत्ररक्षक वाव कॅच. लोक उगाचच म्हणतात की मुलं प्रेमामध्ये धोका खाल्ल्यानंतर रडतात. नाही, ते तेव्हाही रडतात जेव्हा त्यांचा संघ हरतो, ते तेव्हाही रडतात जेव्हा त्यांचा संघ बक्षीसपात्र फेरीमधून माघारी परततो, ते तेव्हाही रडतात जेव्हा एक बॉल एक धावेची करत असताना बॉल निर्धाव निघतो, ते तेव्हाही रडतात ज्यावेळेस एक बॉल सहा धावींची गरज असताना सीमारेषेलगत झेल पकडला जातो, ते तेव्हा रडतात जेव्हा त्यांचा गाव हरतो, आणि त्यांचा गाव हरतो त्यावेळेस होणाऱ्या प्रचंड वेदनांची आपण कल्पनाही करू शकत नाही. खूप नाराज झाला बॅट्समन आपण पाहिलं संदेश पाटील, कारण त्यांनी या मॅच मध्ये कमबॅक करून दिलेलं लवजी संघाला, परंतु शेवटच्या क्षणाला किनाऱ्यापर्यंत नौका नेता आली नाही त्या फलंदाजाला, आणि अर्धवट मात्र शिलेदार माघारी परतताना नवीन बॅटर मैदानामध्ये विक्रांत पाटील. 8 बॉल आणि 15 धावांची गरज आहे विक्रांत पाटील. ओवर द विकेट या वेळेला बॉलर तयार. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग स्ट्रोक शॉर्ट थर्ड मॅनला असलेला खेळाडू. ओ काय काय म्हणणार आता, हे असं क्रिकेट नसतं, हे असं क्रिकेट नसतं. आपण मोठी टुर्नामेंट खेळताय, अगदी वाघमारे शोळेचा ठाकूर असताना ठाकूर त्याने पण कॅच पकडली असती. आणि महत्वाच्या क्षणाला उसाटणीसारखा मातब्बर संघ अशा चुक्या करतोय, जिथून प्रयत्नांची पराकष्ट करणारा आपण उज्ज्वल घोपरियाला पाहिलं, अगदी बिंबीच्या देठापासून प्रयत्न करतोय माझा संघ जिंकावा, माझा गाव जिंकावा यासाठी रक्ताचं पाणी करत असलेला एक गोलंदाज, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट थोडासा बेसावधपणा. हो 2022 याच मैदानावर चॅम्पियन ठरलेला हाच उसाटणे संघ विश्वास बसत नाहीये, विश्वास बसत नाही. अनिल काटवले यांना पहा, सगळा अभ्यास सगळी हिस्ट्री आहे त्यांच्याकडे. ओ द विकेट, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार बॉलर. मिस टायमिंग स्ट्रोक, ब्लाइंड स्ट्रोक खेळला, परफ्यूम डिलिव्हरी होती, अगदी नाका समोरून बॉल गेला आणि डॉट बॉल. मॅच अजूनही बॅलन्स आहे अनिल दादा, कारण 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 6 बॉल 13 धावा, कोण जिंकणार, कोण या स्पर्धेवर पुढचा प्रवास सुखकर होणार हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. 6 बॉल 13 धावा.
चला मॅचला सुरुवात करा लगेच. 6 बॉल आणि आता 13 धावांची गरज आहे. काय झालं बाबा आकाश? बंद आहे, बंद आहे. तोही 6 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. नवीन बॉलर धनंजय हिलाल. धनंजय हिलाल हा गोलंदाज आपण पहा, वजनदार गोलंदाज आहे. 25-12 पंच आमच्याकडे वळतायत आणि निर्धाव चेंडूची सांगता, स्वर चेंडूची सांगता. बारा धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. ऑन स्ट्राइक खेळाडू भावेश सावंत. भावेश सावंतने लगावलेला आहे चेंडू, डायरेक्ट हिट जरूर झाली आणि इथून मात्र तिसरे पंच आमचे चेक करतील. अच्छा रजनी दिली, ही पहिली स्पर्धा, पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. अनेक मान्यवर मात्र मंचावर पाहायला मिळतात. तमाम मान्यवरांचं आमदार चषक 2024 या शानदार पर्वामध्ये सहर्ष स्वागत. अगदी थोड्याच वेळात महाराष्ट्राची हास्य जत्रेचे फेम प्रभाकर मोरे सर यांचं आगमन या मंचावर होईल. त्याचबरोबर सुभाजी जेटू पाटील साहेब, तमाम तब्बल 5 टर्म सदस्य पद भूषवणारे दर्जेदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे प्रामुख्यानं पाहिलं जात ते सुभाष शेठ पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. जोरदार टाळ्याने साहेबांचा सन्मान इथे केला जातोय आणि त्यानंतर आपण मंचात वर मैदानावर पाहतोय. एक विकेट धावचीच्या स्वरूपात गेली. नौका खेळाडू कुणाल पाटील मैदानामध्ये सज्ज आहे. कुणाल पाटील आणि विक्रांत पाटील ही जोडी आहे. 5 चेंडू आणि आता 12 धावांची गरज. 5 चेंडू 12 धावा. थोडस स्पीड अप घ्या मित्रांनो. आम्ही देखील तुमची क्षमा व्यक्त करतो. आमची देखील थोडस तांत्रिक बिघाड मिळालं, खेळ थांबवावा लागला आणि तदनंतर मात्र तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. स्पीड अप घ्या. इथून धनंजय हिलालचा पुढचा चेंडू. खेळाडू चेंडूकडे पाहत राहतो पण आमच्याकडे वळ आले. अजून एक स्वर चेंडू. आता मात्र समीकरण बदललंय, समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. तब्बल 38 धावा धापटलावर जोडल्या जात आहेत. 2 धावांच्या पॅनल्टी घेऊन खेळतोय आणि ती पॅनल्टी मागणी ठरेल का लवजी संघाला हे पाहणं मात्र महत्वाचं असेल. धनंजय हिलाल अष्टपैलू खेळाडू आहेत उत्साटण्याचे. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजी मार्गवर सज्ज झालेत. यावेळी सुंदर चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील स्वतः कर्णधार आणि एकेरी मात्र मिळेल टीम लवजीला. या एकेरीच्या साह्यानं धावपटला. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावा. पॅनल्टी ऍड करून 10 धावा पाहिजेत हे देखील लक्षात असू द्या. लोअर फुल टॉस बघितला चेंडू. इथून मात्र झेल पकडला होता पंचांनी. 9 चेंडू मात्र घोषित केलाय. 1+1 41 धावा आणि थर्ड तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली आहे. बॉलर रिव्यू नो चेंडू आहे. चला थोडस स्पीड अप घ्या. मयूर पाटील आम्हाला सांगतील आता मात्र समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. या नोनी मात्र आता थोडीशी आशा घालायला लावली आहे उसाटणे संघाला.
कधी फॉर्म मध्ये गोलंदाजी करत होता, विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करणारी गोलंदाजी धनंजय हिलालच्या माध्यमातून घडत होती मैदानामध्ये, परंतु खराब चेंडू आणि या खराब चेंडून पुन्हा एकदा अशा पल्लवित झाल्यात टीम लवजीच्या। लोअर बुलडॉग चेंडू मिड विकेटच्या दिशेनं, चेंडू जाईल सीमा पार, चौकार। तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी चार धावांची गरज, तीन चेंडू चार धावा। या सामन्यात काय घडलं गेलं, धनंजय हिलाल प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। इथून मात्र दर्जेदार चेंडू खेळलाय, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ही डायरेक्ट फेकी झाली, फेकी स्लो पाहायला मिळाली आणि इथून दोन धावा पूर्ण। या दोन धावेच्या मध्ये तब्बल 47 धावा धापटल्यावर भिंगार संघ तुमचा काय निर्णय त्याच्यावर हा सामना झाल्यावर लगेच अंमलबजावणी करायची आहे। पॅनल्टीच्या दोन धावा, महाराष्ट्राची हास्य जत्र्याचे फेम प्रभाकर मोरे सर यांचं मंचावर आगमन होत आहे। आजची खऱ्या अर्थाने सत्कार मूर्ती, महाराष्ट्राला हसवणारा व्यक्तिमत्व मात्र आपल्या मंचावर येत आहे। एकदा जोरदार टाळ्या प्रभाकर मोरे सरांसाठी, साहेबांचं शुभ आगमन। इथून मात्र विजयी झालाय लवजी संघ, नाही का, सॉरी सॉरी, विकेट मात्र गेली या चेंडूवर। एक चेंडू आणि एक धावेची गरज, एक चेंडू आणि एक धावेची गरज। प्रभाकर मोरे साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे या टूर्नामेंट मध्ये आणि सामना देखील समोर तसाच चालू आहे। एक चेंडू आणि एक धावेची गरज, नौके खेळाडू येतील मैदानामध्ये। या लवकर फलंदाज पाठवा मैदानात प्लीज लवजी टीम, एक चेंडू आणि एक धावेची गरज आहे भाई। नक्कीच एक चेंडू एका धावाची गरज आहे। दोन्ही टीमला विनंती करतोय की विकेट किपरच्या हातामध्ये जर चेंडू थांबला गेला, दोन्ही फलंदाजांना क्रीज सोडायला लागेल याची नोंद आहे। तर एक विकेट बॉल थांबला का झाला, मॅच बॉल थांबल्यानंतर मॅच फिनिश होईल, डेट चेंडू येईल। एक चेंडू एका धावाची गरज, खूप मोठा संघर्ष मैदानावरती पाहायला मिळतो। एका साईडला उसन्न टीम तर दुसऱ्या साईडला आपण टीम पाहतोय। लवजी आपण पाहतोय, लवजी टीमला कृष्णनगर काढायला लागला दोन धावांची पारंटी। हातामध्ये जर चेंडू गेला तर डॉट चेंडू राहिल्याची नोंद घ्यायची आहे। पॅनल्टी नाहीये त्याला, फक्त टाइम वाचवण्यासाठी आम्ही लाईन ती आखली आहे, खेळाडूला प्रतिबंध राहील। पॅनल्टी नाहीये, काल पण झालेला असा प्रकार, पॅनल्टी नाहीये। हॅलो, आपण पाहतोय एका चेंडूमागे एका धावाची गरज आहे, खूप सारा संघर्ष करायला लागेल। दोन टीम आपण पाहतोय, एका साईडला उसान टीम तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय ती टीम मात्र आपण पाहतोय लवजी। दोन धावांची पाळंटी आहे मित्रांनो, पाळंटी ती मात्र लवजी टीमला लागली गेली आहे। पण उसान टीम काय करेल या मैदानावरती, एका चेंडूसाठी संघर्ष करणं मैदान महत्वाचं आहे। एक चेंडू मित्रांनो, 1 लाखाची टूर्नामेंट आहे, 1 लाखासाठी हा चेंडू गिनला जातोय। या मैदानातील स्ट्रगल करायला लागेल, दोन्ही टीम आमने सामने। एक चेंडू आणि एका धावाची गरज, गोलंदाज साठी गोलंदाज धनंजय हिलाल, धनंजय हिलालच्या हातामध्ये चेंडू, स्ट्राइक अँड फलंदाज सप्रेम, जबर जबर फलंदाज, 7व्या क्रमांकावरती फलंदाज। खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, एक चेंडू आणि एका धावाची गरज असेल ती मात्र आपण पाहतो या मैदानावरती। उसान टीम कि त्याच्या अगेन्स्ट बॅटिंग करते ती टीम आपण पाहतोय लवजी। एक चेंडू आणि एका धावाची
गरज आणि टीम जिंकते ती उसाडणे टीम, ऑल द बेस्ट उसाडणे टीम अंतिम क्षणाला मात्र डीजे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी शेवटच्या ओव्हर मध्ये एक धाव सुद्धा जमू दिली नाही तो ऑलराऊंडर परफॉर्मन्स धनंजय हिलाल याच्यासाठी गिव्ह मी अ बिग हँड. जो दाटाळा स्वागत कक्षामध्ये आपण म्हणणार आहोत सन्माननीय महाराष्ट्राचे हास्य जत्रा आणि हास्य सम्राट म्हणून